हे विसरू नका. का म्हणले? बऱ्याच वेळा असं होते कोणत्या का अधिकारी झाला का याचे असं राहुलचं आयुष्य होते. आपलीच माडी आपलीच गाडी आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी बास नुसता वापरायलाच पाहिजे. इकडून भेटन का तिकडून भेटन का. ठीक आहे तलाठी झाला तर मुरमाची गाडी दिसली. ए थांबव रे तू चालला कुठच्या कुठचा माल होय दे. हे जे धंदे आहे ना अधिकारी झाला तर तुम्हाला सांगतो गोरगरीबाईचे काम नाही करत तो त्याच्यात हो DSDO झाला तर कास्ट सर्टिफिकेटचे त्या गरीबाकडून 200 घेते लाख वाट्याने पाहिजे गेले. मले अजून बी आठवते माया बाप एसटी महामंडळाच्या लाल परिणाने माया गावरून वर्धेच्या बस स्टँडवर उतरवलं का बाजूला श्रीकृष्ण सायकल स्टोर आहे तिची सायकल भाड्यानं काढे कॅरियरची अन त्या कॅरियरवर मले बसवाचा अन पायडल मारत न्यू इंग्लिश स्कूल चेबी सायन्स कॉलेज इचा फॉर्म घे तिचा फॉर्म घे तो फॉर्म भराचा कसा याच्यासाठी एखाद्या चांगल्या माणसाला भेट चुकला नाही पाहिजे. हे बरेचसे लोक विसरून जाते असं आयुष्यात होऊ देऊ नका. तुम्ही जेव्हा मोठे होता तेव्हा आपला भूतकाळ लक्षात ठेवा. म्हणजे अजूनही माझ्याकडे जेव्हा गरीब पोरं येते अन परिस्थिती सांगते तर मलेच त्यांची कदर येते आणि माले तो वक्रार उभा असलेला बाप आठवते. तर असं तो भूतकाळ तुमचा तुमच्या पाठीमागं असला पाहिजे म्हणून त्या ज्या गावानं ही भाषा दिली ती भाषा मी जपून ठेवली आणि तुम्हाला सांगतो म्हणून माझ्या गावातलं तेल्याचं राव तुंब्याचं राव मांगाचं राव महाराचं राव कोष्ट्याचं राव गोंडाचं राव गवाऱ्याचं राव सगळ्या माझ्या गावातल्या पोट्याने मी फुकट शिकवतो. त्याच्यानंतर जे शेतकरी आत्महत्याग्रस्त मुलं आहेत जे शहीदाईचे पोरं आहेत त्याला मी फुकट शिकवतो आणि बाकी प्रपंच चालवासाठी थोडेफार पैसे देतो नाही तर मग कटोरं घेऊन मध्ये बी बसा लागेल. ठीक आहे तेवढं घेतो बाकी आपल्याकडून जेवढं होते तेवढं करायचं आणि जेव्हा क्लास टाकले तेव्हा ठरवलं होतं का कमाईतले 10-15% दान करायचे. किती टक्के? 10-15% दान करायचे तरी मी भरपूर उडते. 85 रुपये उडते ना तो 100-15 दान केल्या आणि आताच दान नाही करून राहिलो मी. आता तुम्हाला कोरोनात माझे फोटो पिटो दिसले असं आता नवीन लोक जुळले फेसबुकच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून याच्या अगोदरपासून करून राहिलो मी. केरळले पूर आला होता केदारनाथ बद्रीनाथले पूर आला होता तेव्हा पंतप्रधान सहाय्यता निधीत पैसे पाठवले होते केरळ. ठीक आहे मुख्यमंत्री सहाय्यता निधीत क्लासच्या पोरायचे माझे पैसे जमा केले तेव्हा त्याले पैसे पाठवले. कोल्हापूरमध्ये पूर आला तर आमचे गुरव सर आमचे इथं ट्रॅफिक इन्स्पेक्टर होते त्याची बदली तिकडं झाली तर त्याला विचारलं सर तिची परिस्थिती काय आहे मला का पाठवावं लागलं पैसे पाठवू काही मदत पाठवू. सर म्हणे एवढ्या अन्नधान्याच्या गाड्या आल्या म्हणे का प्रचंड अन्नधान्य यायच्या पाशी म्हणलं पाठवू का. ते एक वारणा नदीच्या काठावरचं गाव आहे आणि त्या गावातले सगळ्या गावात पूर घुसला आणि पूर्ण पोरायचे पुस्तकं गिस्तकं ओले झाले.
तर म्या म्हणलं मग थांबा सर, मी पेनं पाठवतो, मी नोटबुक वह्या रजिस्टर पाठवतो, तर मी 20,000 रजिस्टर नोटबुक वह्याचे 4 मोठाले बंडल बनवले आणि इथून पाठवले. म्हणून तुम्ही जिथेही काम करता चांगलं काम करा, चांगले लोक जुडत जातील. मग माझ्या सोबती होता इसल्या, हे बी आलं सायन्सले, मी बी आलो सायन्सले, न्यू इंग्लिशमध्ये ॲडमिशन घेतली. मी सांगतो तुम्हाला, माझ्या इंग्लिशचा सत्यानाश होता, माझ्या बापानं फुल मराठीतून फुल इंग्लिशमध्ये टाकलं. म्हणजे मला मराठी बी सब्जेक्ट नव्हता, व्होकेशनल दिलं. त्याच्यात फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, 200 मार्काचं इलेक्ट्रिकल मेंटेनन्स आणि एक इंग्लिश, 600 मार्काचं 12वी सायन्स. मराठी बी नाही, मला स्क्वेअरले वर्गमंदी 11 गेल्यावर समजलं. मामीनी कम खतरनाक असं म्हणून मग आता माझ्या बाजूला एक पोरगा बसले, संतोष साठवणे नावाचा. त्याचं पाहू मी 3-4 महिने लिहिलं. किती महिने? 3-4 महिने. मास्टर राय 7व्या लाईनीवर, मी राव 2 लाईनीवर. सालं म्हणून आपल्या त्याच्यात मी लाल करीनं काही अपडाऊन केला काही दिवस, त्याच्यात काही नग भेटायचे, नग एवढे भारी भेटायचे. अबे माया गावचं पोट्ट 80% वाला सायन्स घेऊन फेल झालं. खरंच का? माया मला विचारे, कारण मला पर्सेंटेज होते, ठीक आहे, 63.83 म्हणजे 64. साल मी त्या आपल्या 64 साहेब 80 वाला फेल झाला म्हणते. तुपात साहेब बापानं ओझं तर बांधून दिलं. त्या मनातल्या मनात ठरवून घेतलं का, म्हणलं काही होऊन जाय, फेल नाही वाचलं. 10वीपेक्षा 1% जास्त मिळून दाखवाचा. तुम्हाला सांगतो, लय अभ्यास केला, लय कुठलो, लय कुठलो, रात्रंदिवस अभ्यास केला. 12वीचा रिझल्ट लागला, तुम्हाला सांगतो इमानदारीनं मुले 1% जास्त.